आजही 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यात काही महत्त्वाच्या बदलांसाठी आणि पहिलीपासून पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शिक्षक काल मुंबईच्या रस्त्यावर उतरले। शिक्षक, संस्थाचालक आणि पालक या तिघांच्या दुर्मिळ एकीचा प्रत्यय या मोर्चात दिसून आला। मुंबईच्या रस्त्यांवर दिसणारा हा विशाल मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही, तर ही मोर्चेकरी मंडळी आहेत विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले शिक्षक। दादरच्या शिवाजी पार्क पासून या मोर्चाला सुरुवात झाली। शिक्षक, संस्थाचालक आणि पालक या मोर्चात सहभागी झाले होते। शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यात बदल करण्यात यावेत, तसंच पहिलीपासून पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। आज प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळावं ह्याकरता आम्ही उतरलेलो आहोत की प्रत्येक डिग्री ते डिग्री यापर्यंत सगळ्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं। शासन शिक्षण मोफत देण्याचा नुसता वादा करत आहे। कायद्यानं शिक्षण मोफत झाल्याची घोषणा झाली आहे, पण ती फक्त 8वीपर्यंत। शिक्षण मोफत हवं असेल तर ते पहिलीपासून डिग्रीपर्यंत मिळालं पाहिजे। नव्या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार प्रत्येक शाळेला 25% जागा गरीब मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत। या मुलांचा खर्च शाळा करत असल्या तरी त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्यानं शाळांना आणि इतर मुलांच्या पालकांना याचा भुर्दंड सोसावा लागतोय। यामुळे शाळा चालवणं कठीण जात असल्याचं संस्थाचालकांचं म्हणणं आहे। आरटीई कायद्याच्या खाली जवळजवळ मुंबईतल्या साधारणपणे 1000 शाळा बंद पडतील। नियमाप्रमाणे त्यांचं ते हे करू शकणार नाही, पूर्तता करू शकणार नाही, त्यामुळे शिक्षक बेकार होतील, शाळांतल्या मुलांचं व्यवस्था होणार नाही। या विशाल मोर्चाच्या माध्यमातून संस्थाचालकांसह शिक्षकांनी आपली एकी आणि ताकद दाखवून दिली आहे। हा मोर्चा म्हणजे सरकारसाठी वॉर्निंग बेल असून सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर मोठ्या आंदोलनाची घंटी वाजवण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली आहे। झी 24 तासासाठी पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।